हेगडे यांचं वक्तव्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अकलेचं दिवाळं निघाल्यानंतर जसा तो बोलतो तसं ते बोलतायत, असं म्हणत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली. सोबतच आशिष शेलारांचं वक्तव्य आणि सीए वरही त्यांनी भूमिका मांडली. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. सीएलाही विरोध आहे, सीएला विरोध आहे. या बाबतीत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि यातलं धोरण ठरवू. परंतु एक गोष्ट तर मान्य केली पाहिजे की एनआरसीला त्यांनी भक्कमपणे विरोध केला आहे. सीएच्या बाबतीतल्या सुद्धा त्रुटी आम्ही दाखवून देऊ आणि मला खात्री आहे की त्यांना ते पटल्यानंतर आमच्या बरोबर येतील. कारण आशिष शेलार यांनी हे बोलावं हे राजकीय संस्कृती कोणत्या थराला भारतीय जनता पक्षाची गेली हे सांगणार आहे. एखाद्याचा ज्या पद्धतीनं उल्लेख करणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी संबंधित उल्लेख करणं ही गोष्ट शोभणारी नाही. खरं या बाबतीत त्यांनी क्षमा मागितली पाहिजे. सर दुसरं की देवगडे यांचं वक्तव्य ऐकलं कारण दखल घ्यावी की नाही असंही वाटतं. कारण एखाद्या व्यक्तीच्या अकलेचं दिवाळं निघणं हा मराठी शब्द आहे आपला, आणि त्याचा अर्थ सगळ्या मराठी माणसांना चांगला समजतो. एखाद्याच्या अकलीचं दिवाळं निघाल्यानंतर जसं तो बोलतो तसं ते बोलणं आहे. कारण जे भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रीय संघ असेल ह्या विचाराची लोक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोठे होते असा प्रश्न विचारला तर ते इंग्रजांना साथ देत होते अशा प्रकारचं चित्र दिसतं. आणि असा इतिहास असणाऱ्यांनी आता महात्मा गांधींच्या चळवळीला एखादं नाटक होतं असं म्हणणं हे सुद्धा कोणालाच पटणार नाही. माझ्या मते निषेधार्य अशा प्रकारचं हे विधान आहे.